नमस्कार, मी शमिका, अग्रो वन डिजिटलच्या मार्केट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूयात काही ठळक बातम्या। राज्यात कमाल तापमानात वाढ कायम। रशिया युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेल दर वाढण्याची शक्यता। इंदोर मध्ये हरभऱ्याची आवक सुरू, दर दबावात। तासगाव बाजारात बेदाण्याचे दर टिकून। आणि देशातले कापसाचे रेट सध्या दबावत असले तरीही कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं उत्पादन अंदाजात पुन्हा घट केली आहे। याचा कापूस बाजारासाठी अर्थ समजून घेऊयात या बुलेटिनच्या शेवटी। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्याच्या कमाल तापमानात ती वाढ कायम असल्यानं उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या आहेत। किमान तापमानात चढ उतार होत आहेत, तर अनेक ठिकाणी सातत्यानं 35 अंशांच्या अधिक कमाल तापमानाची वाढ होतीये। राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। भारत सूर्यफूल तेलासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून आहे। यात युक्रेनचा वाटा जवळपास 80% आहे। त्यानंतर रशिया आणि अर्जेंटिनाचा नंबर लागतो। त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा सूर्यफूल तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे। रशिया युक्रेनमधल्या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत असून खाद्यतेल बाजारालाही याचा फटका बसेल। त्यात भारत सूर्यफूल तेलासाठी या दोन देशांवरच अवलंबून आहे, त्यामुळे सूर्यफूल तेलाचे दर वाढतील हे नक्की मानण्यात येत आहे। इंदोर बाजारात फेब्रुवारीच्या मध्यात हरभऱ्याची आवक सुरू होत असते। यंदा मात्र अवकेला जवळपास 1 पंधरवड्याचा उशीर झालाय। इन्फोमेस्ट या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आता इंदोरमध्ये हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे, पण आवक मालात 12 ते 14% मॉइश्चर असल्यानं अपेक्षित भाव मिळत नाहीयेत। हरभऱ्याच्या मालात जास्तीत जास्त 10 ते 12% मॉइश्चर अपेक्षित असतं। इंदोर हे देशातल्या सगळ्यात मोठ्या हरभरा बाजारांपैकी एक आहे। पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातही हरभरा आवक सुरू होणार आहे। सांगली आणि तासगाव बाजारात मागच्या वर्षीच्या हंगामातला शिल्लक असलेला बेदाणा बाजारात सौद्यासाठी येत असून यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मितीला गती आली आहे। नव्या बेदाण्याची आवकही वाढू लागली आहे। तासगाव आणि सांगली बाजार समितीत रोज सरासरी 250 ते 300 टन बेदाण्याची आवक होती आहे। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होळी सण आहे। होळी सणानिमित्त बेदाण्याची खरेदी महिन्यापूर्वी झाली आहे। सध्या नवीन दर्जेदार बेदाण्याची फारशी आवक नसली तरीही दर टिकून आहे। पुढच्या आठवड्यात दर्जेदार बेदाणा बाजारात येईल, त्यावेळी खरेदीदारांची संख्या वाढून विक्री देखील अपेक्षित होणार आहे अशी शक्यता आहे। आता पाहूयात आजची मोठी बातमी। कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात CII 2021-22 देशांतर्गत कापूस उत्पादनात पुन्हा एकदा घटीचा अंदाज व्यक्त केलाय। याआधीच्या अंदाजात 5 लाख कापूस गाठींची कपात करत भारतात यंदा 343 लाख गाठींचं उत्पादन होईल असं संघटनेनं म्हटलंय। याआधी देशात 348 लाख कापूस गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता। एक कापूस गाठ 170 किलो रुईची बनलेली असते। CII अध्यक्ष अतुल गणतराय यांच्या मते गुजरातमध्ये 2 लाख, तेलंगणा कर्नाटकमध्ये प्रत्येकी 1 लाख, तर आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 50,000 गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता आहे। गेल्या खरीपात राज्यात आणि देशात कापूस फुटण्याच्या अवस्थेत असताना पाऊस झाला। यात राज्यातल्या कापसाचं नुकसान झालं, तर पंजाब आणि हरियाणाच्या कापूस उत्पादक पट्ट्यात गुलाबी बोंडाळीचा मोठा प्रादुर्भावही झाला होता। त्याचाही परिणाम देशांतर्गत कापूस उत्पादनावर झालाय। तर महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये कापूस उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकतं, त्यामुळे एकूण उत्पादन अंदाज घटवण्यात आलाय। या हंगामात कापसाचा वापर हा 5 लाख गाठींनी घटून 340 लाख गाठींवर येण्याची शक्यता आहे। असं असलं तरीही हंगाम संपताना 48 लाख कापूस गाठी शिल्लक राहतील। गेल्या हंगामात हाच आकडा 75 लाख इतका होता। रशियाने युक्रेनवर लागलेल्या युद्धाच्या परिणामी कापूस बाजार सध्या दबावत आहेत, तरी मूलभूत परिस्थिती पाहता दर रिकव्हर होतील असा जाणकारांचा होर आहे। आपल्याला कोणत्या पिकाच्या मार्केटबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये ते संपवत। अधिक अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा अॅग्रो वन डिजिटलला।